नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत ना? मी पण मजेत आहे. एक माझा एक वैयक्तिक अनुभव तुम्हाला एक आज शेअर करू इच्छित आहे. 2-3 महिन्यापासून मला सतत माझी दाढ दुखत होती. डॉक्टरकडे गेलो होतो, चेक करून पाहिलं, एक्सरे काढला, चेकअप केला, तर रूट कॅनल असं त्यांनी सांगितलं. साधारणतः 5 ते 6 हजार रुपये रूट कॅनलला खर्च येणार होता. ते करायलाही तयार होतो, परंतु असंच एक दिवशी यूट्यूब पाहत असताना डॉक्टर नेहरा म्हणून यांचं एक चॅनल आहे, त्यांच्या चॅनलवरती एक मला पद्धत सापडली की दाताचं जे काही दुखणं असतं किंवा दाढीचं दुखणं झाल्यावर एवढा त्रास होतो, संपूर्ण आपला अर्धा चेहरा जो काही हा पोर्शन असतो तो दुखत जातो आणि एकदम असह्य अशा त्या वेदना असतात. परंतु जर आपल्याला हा त्रास घालवायचा असेल, आपण काय करतो, पेनकिलर वगैरे घेऊन तात्पुरता त्या वेदना आपण शमवण्याचा प्रयत्न करतो. परंतु आज एक घरगुती एक त्याला काय म्हणते नुस्खा म्हणता येईल किंवा एक पद्धत म्हणते आहे, करायचं काहीच नाही आहे. त्यासाठी लागते आपल्याला एक ही तुरटी, जिला इंग्रजीमध्ये ॲलुम म्हणतात, ॲल्युमिनियम सल्फेट असं सायंटिफिक याचं नाव आहे, काहीतरी संज्ञा याला आहे सायंटिफिकमध्ये, पोटॅशियम ॲल्युमिनियम ॲल्युमिनियम सल्फेट असं काहीतरी त्याचं नाव आहे. तर ही तुरटी मार्केटमध्ये कुठेही तुम्हाला 5 रुपयाची भरपूर मिळेल, आयुष्यभर पुरेल इतकी. आपल्याला काय करायचं आहे, एका ग्लासमध्ये साधारणतः चूळ भरण्या इतपत पुरेसं पाणी घ्यायचं आहे. असं एवढं पाणी तुम्ही घेऊ शकता आणि त्या पाण्यामध्ये ही तुरटी अशी टाकायची आणि त्याचं द्रावण थोडंसं याला असं हलवायचं आहे आणि साधारणतः 5 ते 6 मिनिटं असं तुम्हाला हे या तुरटीला या पाण्यामध्ये राहू द्यायचं. त्यानंतर ते पाणी प्यायचं, म्हणजे असं तोंडामध्ये ठेवायचं आणि इंटरनली जे काही आपले पॅलेट असतात आतमधले दाताचे, इकडची बाजू इकडची बाजू संपूर्णपणे ते पाणी असं आतमध्ये आपल्याला फिरवायचं आहे. पाणी प्यायचं नाही, कारण की तुरटी पोटात जाऊ द्यायची नाही जास्त. थोडंसं याची टेस्ट थोडीशी कडू लागते. तर काय करायचं बघा, आता मी हे तुम्हाला करून दाखवतो. हे आता 5 मिनिटं झाले असं गृहीत धरा, परंतु पुरेसं आहे, एवढा टाईम देखील पुरेसा आहे. तर चूळ मी बाहेर टाकलेलं आहे आणि साधारणतः जे काही द्रावण होतं तुरटीचं आणि पाण्याचं 1 मिनिट मी असं तोंडामध्ये फिरवून टाकलेलं आहे ते. आणि असं जर आपण 1-2 वेळा जर केलं तर नक्कीच तुमचं जे काही दाढेचं दुखणं आहे तो परमनंटली गायब होऊन जाईल. कुठलेही तुम्हाला रूट कॅनल वगैरे असं काही खर्च करावा लागणार नाही. मित्रांनो, दाढ असते आणि दाढीचं दुखणं नॉर्मली आपण होतच असते, काही साईड इफेक्ट झाल्यावर, काही चावल्यावर, नॉर्मल गोष्ट आहे ती. परंतु दाढ पाडणे हा एक वेगळा प्रश्न आहे किंवा दाढ कीड लागणे. परंतु या तुरटीचा वापर केल्यावर जे काही पेन असतं ते पेन मात्र गायब होऊन जातं. तर नक्की हा जो काही याची ही सिस्टम आहे पद्धत आहे करून पहा आणि आपल्या दाताच्या दुखण्याला परमनंटली बाय बाय करा. थँक्यू.